आता आपण चौथा कडवा बघूया. तुझे शब्द जसे की महाकाव्य तुझ्या पायाजवळ घडून पडावे, तुझा संघर्ष असा की काठ्यांच्या संगिनी व्हाव्यात, तुझ्या डरकाडीने हादरलं आकाश, डचमळली पृथ्वी आणि बघता बघता चौदा तळ्याला आग लागली. मित्रांनो, या कडव्याचा भावार्थ आहे, मूकनायका तुझ्या प्रचंड अशा ज्ञानामुळे आणि आत्मविश्वासामुळे सर्व महाकाव्यांनी तुझ्या चरणी नतमस्तक व्हावे असे तुझे संघर्षमय शब्द होते. ज्या बांधवांनी तुला साथ दिली, ज्या बांधवांच्या हातात काठ्या होत्या, त्या काठ्या बंदुका होऊन बरसाव्यात असा तुझा आगळा वेगळा आणि अनोखा संघर्ष होता. तुझ्या ठाम आणि बुलंद घोषणेमुळे आकाश हादरून गेले आणि पृथ्वी डळमळू लागली आणि बघता बघता काय झालं, अक्षरशः चौदार तळ्याच्या पाण्याला आग लागली, म्हणजेच संघर्ष पेटला. कळव पाचवं पहा मित्रांनो, आता आज 50 वर्षांनी अनुभवतोय सूर्य फुले तुझा ध्यास घेत आहेत, विगुल प्रतीक्षा करतोय चौदार तळ्याचं पाणी तेही आता थंड झालंय. या पाचव्या कडीतून कविवर्य सांगू इच्छितात, चौदार तळ्याच्या या संग्रामाला आता 50 वर्ष उलटून गेली. 50 वर्षांनी तो संघर्ष पुन्हा मी अनुभव पाहतो. अजूनही ज्या सूर्यफुलांनी भूतकाळात तुझ्याकडे पाठ फिरवली होती, ती सूर्यफुले तुझा ध्यास घेत आहेत. पुन्हा संघर्ष करण्यासाठी, संघर्षाला प्रवृत्त करण्यासाठी बिगुल तुझी वाट पाहत आहे. चौदा तळ्याचे पाणी आता थंड झाले आहे, म्हणजे संघर्ष मावळला आहे. शेवटच्या कडव्यातून कविवर्यांना सांगायचे आहे की शोषित वर्गाची परिस्थिती आजही फारशी चांगली नाही.